आज आपण संख्येच्या खेळाशी संबंधित काही मनोरंजक उदाहरणे पाहू वरुणने तीन अंकी एक चारशे अठ्याहत्तर निवडली मग त्याने संख्या उलट केली ज्यामुळे त्याला आठशे चौऱ्याहत्तर संख्या मिळाली मग त्याने मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून आठशे चौऱ्याहत्तर वजा चारशे अठ्यात्तर बरोबर तीनशे शहाण्णव उत्तर मिळवले त्यानंतर त्याने तीनशे शहाण्णव ला नव्याण्णव जर त्याने अन्य कोणतीही तीन अंकी संख्या निवडली असती तर त्या स्थितीतही त्याला बाकी शून्य मिळाली असती का एबीसी तीन अंकी संख्या दर्शव्या ज्यात ए शतक स्थानावरील अंक आहे बी दशक स्थानावर आहे आणि सी एकक स्थानावर आहे आपण असे मानूया की ए हा सी पेक्षा मोठा अंक आहे ही संख्या शंभर ए अधिक दहा बी अधिक सी अशी लिहिली जाऊ शकते अंकांना उलट करून आपल्याला सी बी ए संख्या मिळेल अशा प्रकारे सी आता शतक स्थानी बी दशक स्थानी आणि ए एकक स्थानी आहे आपण ते शंभर सी अधिक दहा बी अधिक ए असे लिहू शकतो ए सी पेक्षा मोठे असल्याने एबीसी ही संख्या ए पेक्षा मोठी असेल आता आपण एबीसी मधून सीबीए वजा करू एबीसी वजा ए बरोबर शंभर ए अधिक दहा बी अधिक सी वजा कंसात शंभर सी अधिक दहा बी अधिक ए बरोबर शंभर ए वजा ए अधिक दहा बी वजा दहा बी अधिक सी वजा शंभर सी बरोबर नव्याण्णव ए वजा नव्याण्णव सी नव्याण्णव गुणिले कंसात ए वजा सी येईल हे आपल्याला काय सांगते विचार करा चला आम्ही सांगतो याचा अर्थ असा आहे की एबीसी वजा CBA चे उत्तर नव्याण्णवच्या पटीत म्हणजे मल्टिपल आहे तर जेव्हा ए वजा सीबीए च्या उत्तरास 99 ने भागले तर त्याचा भागाकार ए वजा सी येईल आणि बाकी शून्य असेल म्हणून आपण असे म्हणू शकतो की प्रश्नात दिलेली स्थिती प्रत्येकी तीन अंकी संख्येसाठी खरी आहे पुढील उदाहरण खालील प्रश्नात ए चे मूल्य शोधा येथे आपण पाहतो की ए आणि सहाच्या गुणाकाराने मिळालेल्या संख्येच्या एकक स्थानी ए हा अंक येतो ए कोणता अंक असू शकतो हे सांगू शकता विचार करा चला मी सांगते जर आपण ए चे मूल्य शून्य घेतले तर शून्य गुणिले सहा बरोबर शून्य येथे चे मूल्य शून्य घेतल्यास आपल्याला उत्तराच्या एकक स्थानी शून्य मिळेल म्हणजे चे मूल्य शून्य असू शकते जर आपण ए चे मूल्य एक घेतले तर एक गुणिले सहा बरोबर सहा येथे ए चे मूल्य एक घेतल्यास आपल्याला एकक स्थानी एक नाही तर सहा मिळेल त्याचप्रमाणे जर आपण दोन तीन चार पाच सहा सात आठ किंवा नऊ घेऊन ए चे मूल्य बघितले तर आपल्याला कळेल की ए चे मूल्य शून्य दोन चार सहा किंवा आठ असू शकते परंतु तीन पाच सात किंवा नऊ असू शकत नाही नियम आपल्याला सांगतात की एक अक्षर केवळ एक अंक दर्शवतो म्हणून ए चे मूल्य या अंकांपैकी एक असेल तर मग ती संख्या काय आहे ते शोधू जर आपण ए चे मूल्य शून्य ठेवले तर आपल्याला ही संख्या सत्तर गुणिले सहा बरोबर चारशे वीस मिळेल परंतु दिलेल्या उत्तरात चे मूल्य शून्य ठेवले तर चारशे साठ उत्तर मिळेल दोन्ही स्थितीमध्ये उत्तर समान नाही म्हणून ए चे मूल्य शून्य असू शकत नाही आपण हे देखील पाहू शकता की दिलेल्या उत्तरात दशकस्थानी सहा आहे तर येथे उत्तरात दशकस्थानी दोन आहे त्यामुळे आपण देखील समजू शकता की चे मूल्य शून्य असू शकत नाही जर आपण ए चे मूल्य दोन घेतले तर आपल्याला सहा बरोबर चारशे बत्तीस मिळते परंतु उत्तरामध्ये चे मूल्य दोन ठेवल्यास आपल्याला चारशे बासष्ट संख्या मिळेल येथे देखील आपण पाहतो की दोन्ही स्थितींमध्ये समान उत्तर मिळत नाही म्हणून ए चे मूल्य दोन असू शकत नाही आता आपण व्हिडिओ थांबूया आणि चे मूल्य चार सहा किंवा आठ ठेवून चे मूल्य काय असू शकते ते, ते शोधूया तुम्हाला आढळले असेल की चे मूल्य चार सहा ठेवल्यास दोन्ही स्थितीत प्राप्त झालेले उत्तर दिलेल्या उत्तराइतके इतके नाही परंतु जेव्हा आपण चे मूल्य आठ ठेवतो तर अठ्यात्तर गुणिले सहा बरोबर चारशे अडुसष्ट प्राप्त होते त्याचप्रमाणे जर आपण दिलेल्या उत्तरामध्ये ए च्या जागी आठ संख्या ठेवली तर आपल्याला चारशे अडुसष्ट उत्तर मिळते येथे दोन्ही स्थितींमध्ये उत्तर समान आहे म्हणून आपण असे म्हणू शकतो की ए चे मूल्य आठ असेल आज आपण पाहिली संख्यांच्या खेळाशी संबंधित काही मनोरंजक उदाहरणे पुढील व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याशी संबंधित आणखीन काही उदाहरणे पाहू